आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडीत सोन्याचे दागिने लांबवणारा लवकरच उजेडात येणार. गणेशवाडी येथील एका महिलेची बिहारी तरुणानं सोन्याच्या दागिन्या प्रकरणी फसवणूक केली. गणेशवाडी येथे सोन्याच्या बांगड्यांना झळाळी करून देतो असं भासवून केमिकलमध्ये टाकून महिलेची फसवणूक केली होती. अण्णासाहेब दत्तात्रय यादव भाजपचा ज्येष्ठ कार्यकर्ता, आमच्याच भावाच्या घरी एक दोन मुलं आली, तुम्हाला भांडी पितळ्याची भांडी बिंडी चका हे करून पॉलिश करून देतो, चकाक करून देतो म्हणून तुम्हाला ते भांडे बाजूला भांडी तर न सुटतं चांदीचं पाटल्या बघा आणि पाटल्या नंतर तुम्हाला चौक करून देतो म्हणून पाटल्या घेऊन त्या अशीमध्ये घालून त्यानं त्या पाटल्याने चकाडा केला. पण त्यातलं 1.5 तोळा सोनं कमी झालं आणि 1.5 तोळा सोनं कमी झालं वजन केल्यानंतर सोनाकडे वजन केल्यानंतर आम्हाला 4 तोळ्याच्या सोन्याचा 1.5 तोळा कमी झालंय. या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. या भानगडीतील मुख्य चोरटा लवकरच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. क्या नाम है तेरा? अमोल कुमार. पूरा नाम बता दे. अमरेश कुमार सर. कहाँ से आया तू? बिहार से. कितना दिन हुआ बिहार से आकर? 10-12 दिन. कितना दिन हुआ? 10-12 दिन. 12 दिन हुआ, आज से 12 दिन हुआ. 11 दिन किधर था तू? मीरज में रहते. कितने लोग हैं तेरे साथ में? मैं सिर्फ 12. अकेला था तो एक ही बस में 3 लोग कैसे दिख गए आज दोपहर को? यहाँ पे आने के बाद. यहाँ पे आने के बाद तीनों को तीनों एक ही गाड़ी में चले गए? जी सर, तीनों दो तो पहले से स्टेशनरी को गाड़ी पे बैठा हुआ था, उसी पे हम चढ़ गए तो हमको पता तो दोनों तो देखा ना हमको बोला कि ऐसे ऐसे जिस गांव में तुझको पकड़ लिया इन लोगों ने. हाँ. तो दो भाग गए आपको तो मालूम है कि नहीं? नहीं सर, इसका हमको मालूम नहीं कि वो दोनों ऐसा काम करके भाग गया वहाँ से, ऐसा हमको पता नहीं था. वो जो लेडीज है उसके घर पे तू गए थे कि नहीं? जी नहीं. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार.